स्टार्ट। नमस्कार, मी सुमेधा सुजीत सावंत। माझी शाळा आहे वत्सलाबाई दत्तात्रय चॅरिटेबल ट्रस्ट ची ज्ञानप्रकाश विद्यालय। ही शाळा भटवाडी घाटकोपर मध्ये आहे। सर्व मान्यवर उपस्थित पालक आणि सर्व विद्यार्थ्यांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करते। मुलांनो, सध्या तुम्ही काही घराच्या बाहेरही जात नाही आहात आणि शाळेतही कुठे जात नाही, त्यामुळे काय होतं, तुम्हाला तुमच्या मित्रांना भेटता येत नाही, है की नाही, मैत्रिणींना भेटता येत नाही, कोणालाच भेटता येत नाही, हो की नाही। त्यामुळे तुम्हाला थोडासा कंटाळा पण येतो की नाही, हो की नाही। पण मला सांगा, हे तुमचे शाळेतले जे मित्र आहेत ज्यांच्या बरोबर तुम्ही खेळायला जाता, एकत्र डबा खाता, मग एवढेच तुमचे मित्र आहेत का? नाही। तर तुमचे आई वडील, तुमची घरातली लहान मोठी भावंड, तुमच्या घरातले वडीलधारे जे आहेत, हे सगळे आपले मित्र असतात। का सांगू का? कारण काय की मित्र कोणाला म्हणतो, जो आपल्याला नेहमी मदत करतो, आपल्या अडीअडचणींमध्ये आपल्याला काय हवं असेल नको असेल ते देतो, शिवाय आपल्या काही चुका असतील तर त्या स्पष्टपणे सांगतो की हे तू चुकतोयस, हे तू असं करू नकोस, तो खरा मित्र असतो। मग हे सगळं तर आपले आई बाबा पण करतात, ते पण आपले मित्रच झाले की नाही। आणि मी रे, मी सुद्धा तर तुमची मैत्रीणच आहे ना। मी पण तुमचं चुकलं की तुम्हाला सांगते, हा तुमचं जेव्हा बरोबर असते तेव्हा तुम्हाला शाबासकी देते, है की नाही। मग मी सुद्धा आजपासून तुमची मैत्रीण, हा जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा शाळेतली, पण आता सध्या आपली ऑनलाईन शाळा चालू आहे, हो की नाही। मग आजपासून मी तुमची ऑनलाईन शाळेतली मैत्रीण, बरं? चला सगळ्यांनी माझी मैत्री स्वीकारायची। मी तुम्हाला सांगायचं, मी तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि तुम्ही सगळे आजपासून माझे मित्र झालेले आहात। आपली मैत्री एकदम छान आपण हे करायची, आपण सगळे आता एकमेकांचे मित्र आहोत। पण मला सांगा, तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा तुम्ही बाहेर जायचा नाही, शाळेत जायचा नाही, मग तेव्हा पण तर तुमचे मित्र होते की नाही, मैत्रिणी होत्या की नाही, तेव्हा कोण मित्र होते? मी सांगते, तेव्हा तुमची बाहुली, तुमची गाडी, तुमची खेळणी, हे तुमचे मित्र होते। तुम्ही तुमच्या खेळण्यांबरोबर खेळता, बोलता, बाहुली बरोबर बोलता, हो की नाही। त्यानंतर तुमच्या घरातली मांजर, ती मणी येते तेव्हा तुम्ही लगेच तिला दूध देता, खायला काही देता, ती तुमची मैत्रीण झाली की नाही। तिच्या बरोबर खेळता, ती पण तुमच्या बरोबर खेळते। तुमच्या घरात कुत्रा असेल तर तो पण तुमचा फ्रेंड होतो, तुम्ही त्याला चपाती देता, दूध देता, खाऊ देता, हा त्याच्याबरोबर खेळता, हे ना, बॉलने वगैरे खेळता की नाही। म्हणजे हे सगळे जे प्राणी पण आहेत, मुके प्राणी आहेत, ते पण तुमचे मित्र होऊ शकतात की नाही। त्यानंतर तुम्ही लहान असताना तुमची आई तुम्हाला खाऊ घालत होती, भरवत होती, त्यावेळेला तुमच्या खिडकीवर येणारी चिमणी, सावळा, हे सुद्धा तुमचे मित्र आहे। हा रोज तुमच्या बरोबर तुम्ही जेवताना ते यायचे ना खिडकीवर, मग तुम्ही त्याला चपाती द्यायचा सावळ्याला, मग तो तुमचा फ्रेंड झाला, त्याला माहिती व्हायचं की रोज यावेळेला तो तुम्हाला भेटायला यायचा। मग हे जे प्राणी आहेत हे सुद्धा आपले मित्रच आहेत, हो की नाही। मग आता तर तुम्ही आता तुम्ही मोठे झालात, त्यामुळे तुम्ही काही जास्त वेळ बाहुली बरोबर किंवा खेळण्यांबरोबर खेळत नाही, मग तुम्ही तुमच्या शाळेतल्या मित्रांबरोबर, शेजारच्या सवंगड्यांबरोबर खेळता की नाही। हा पण आता आपण जाऊ शकत नाही, मग आज मी काय करणार आहे, तुम्हाला एका नवीन मित्रांची ओळख करून देणार आहे। तो मित्र कोण आहे माहितीये का? तो मित्र आहे शब्द। तुम्ही म्हणाल, काय बाई, शब्द कसे मित्र होऊ शकता? होऊ शकतात बरं का, ते पण आपल्याला खूप काही शिकवतात, आपल्याला खूप मदत करतात। कशी? ते आपण हळूहळू हळूहळू पाहणार आहोत। हा मी तुम्हाला ना काही चित्र दाखवते, बघा। हा मी आता तुम्हाला थोडी चित्र दाखवणार, तुम्ही फक्त ती चित्र पाहायची आणि तिथे काय आहे काय नाहीये हे सगळं मी सांगणार आहे। हा बघा, बघूया आपण हा चित्र। बघा, आपला जो धडा आहे, माझे शब्द माझे मित्र, बरं? हा पुढे बघा, हे चित्र आहे, किती छान मासा आहे बोलणारा,
हो की नाही? अरे पण त्याचं नाव खाली जे लिहिलंय ते बघा बरं, तिथे काय लिहिलंय? म आणि स, म स। अरे चुकलंय नाव, त्याचं नाव तर मासा आहे। म हे मासा नाव कसं काय पूर्ण होणार बघूया बरं। बघा आता बघा काय केलं की त्याचं नाव बरोबर होणार आहे ते बघूया आपण। हा बघा, आलं लक्षात? म ला एक काना दिला, स ला एक काना दिला, त्याचं नाव पूर्ण झालं। आता बघा वाची आपण, मासा हे चित्र कशाचं आहे? माशाचं आहे। त्याचं नाव आपण खाली लिहिलंय मासा, त्या चित्राला त्या नावाला एक काना आणि एक मात्रा, जो एक मसा एक काना आणि ससा एक काना जोडलेला नव्हता, म्हणून त्याचं नाव आपल्याला अपूर्ण वाटत होत। पण बघा लाल रंगाने आपण तो का तो जो मात्रा आहे हा जो काना आहे तो जोडलेला आहे। बघा आता त्याचं नाव एकदम पूर्ण झालं। पुढचं चित्र बघूया आपण। हा काय येतंय? तुमच्या खेळण्यात असत, तुम्हाला रोज पाहता येतो, पण इथे सुद्धा त्याचं नाव चुकलेलं आहे। चुकलंय म्हणजे काय? तर त्याच्यातला एक स्वरचिन्ह जोडलेलं नाही आहे। बघा व मान, व मान लिहिलंय आणि त्याचं नाव आहे विमान। मग या व ला आपण काय करणार आहोत? वेलांटी देणार आहोत। हा त्याची ऱ्हस्व वेलांटी दिली की बघा त्याचं नाव एकदम पूर्ण होणार आहे, विमान। बघा लाल रंगाने आपण त्याची वेलांटी जोडल्यानंतर त्याचं नाव पूर्ण झालं, विमान। आलं की नाही बरोबर? हा आता बघा वाचायला येते की नाही तुम्हाला? विमान हो की नाही? पुढे बघूया। फक्त चित्रावरून नाही आलं पाहिजे, असेही शब्द वाचता आले पाहिजेत आपल्याला। पुढे बघूया आता कसलं चित्र येतंय। रोज तुमच्याकडे येते, चिव 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 करते, तुम्ही तिला दाणे घालता की नाही? ती ही चिमणी। हा बघूया, स म आणि न ही तीनच अक्षर दिलीत तिचं नाव पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय जोडावं लागणार आहे बघूया। ती करायचा म्हणजे ची, म्हणजे स ला ऱ्हस्व वेलांटी, पहिली वेलांटी हो की नाही? आणि नी म्हणजे न ला दुसरी वेलांटी, दीर्घ वेलांटी द्यायची आहे। बघूया, बघा आता बघा मी देते, कळलं? ची मनी झालं तिचं नाव पूर्ण। बघा आपल्याकडे फक्त स म आणि न एवढीच अक्षर होती आणि तिचं नाव आपण स्वरचिन्हांचा वापर करून आपण तिचं नाव पूर्ण केलं हो की नाही? पुढे बघूया आता। बाई दिसणार? बाळा दिसणार। बघा हे ताक घुसळायला मम्मी वापरते की नाही तुमची? हा दह्याचं ताक बनवण्यासाठी या रवीचा वापर करते। हा र व, पण वी हवाय आपल्याला, मग याला आपण काय करणार? वेलांटी जोडायची आहे, वी म्हणजे बघा दीर्घ वेलांटी जोडली, रवी झाला बरोबर हो की नाही? आलं की नाही आपल्याला नावं लिहायला? एकदम सोप्प असत। हा आपण कसं बोलतो त्यानुसार उच्चार कसा करतो त्यानुसार आपल्याला ती वेलांटी उकार सगळं जोडायचं असत। पुढे बघूया काय आलंय। सगळ्यांना माहिती आहे आता पावसाळ्यात सगळ्यांना हे आवडत। इथे लिहिलंय कणस, पण त्याचं खरं नाव आहे कणीस, है ना? कणीस म्हणजे आपल्याला न ला दीर्घ वेलांटी द्यावी लागणार आहे। बघा बघा, कळली आता? एकदम बरोबर आलं आहे की नाही? मग अशा प्रकारे आपल्याला शब्द पूर्ण करायचे। बघूया आता पुढे काय येते। तुमची आवडती है की नाही? बाहल, बाहल बरोबर होणार का? नाही। बाई उकार। एकदम बरोबर, उकार द्यायचा राहिला आहे। ह ला देणार उकार आणि ल ला देणार
वेलांटी। आता बघूया कोणता उकार दिलाय आणि कोणती वेलांटी दिली आहे। हा ऱ्हस्व कि दीर्घ, बघा ह ला दिलाय, ह ला दिली ऱ्हस्व वेलांटी आणि ल ला दिली दीर्घ वेलांटी, है ना। लक्षात आलं तुमच्या, बाहुली झालं पूर्ण। हा पुढे बघूया आता कसलंय, अरे थाबडतो आपण याला, है ना। तुम्हाला पण भीती वाटते की नाही। झुरळ 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 म्हणतोय आपण, पण त्याचा उकार इथे हरवलेला आहे, तर आपण देऊया बरं झुरळला उकार। ओके झुरळ। हा पुढे पुढे बघूया। हा लिंब, लिंब म्हणत नाही आपण त्याला, म्हणतो लिंबू। लिंबू बू म्हणजे त्याचा उकार कोणता येणार, दीर्घ उकार। आला कळलं तुम्हाला, लक्षात आलं कशा प्रकारे हे जे शब्द असतात हे आपल्याला पूर्ण करायचे, हा कसे तयार होतात। उत्तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते शब्द कसे तयार करायचे हे आता आपल्याला कळलं की नाही। विचार करायचं बाबा इथे काय येणार काय नाही येणार, वेलांटी येणार, उकार येणार, काना येणार, हो की नाही। आता आपण अजून एक चित्र बघूया, हा बघा काय आहे। आपल्या जीवनामध्ये रोज आपल्याकडे ही वापरली जाते लसूण। हा सला उकार द्यायचा, दीर्घ उकार द्यायचा, लसूण। हा लसूण कळलं, हा बरोबर आलं। बघा हा आता सगळे शब्द एकदा मी पुन्हा तुम्हाला दाखवते। हा तिथे लाल अक्षरात जे येईल की नाही तो ते स्वरचिन्ह आपण त्याला जोडलेलं आहे। बघा माझे शब्द माझे मित्र, बघा बघा मस्तच आपण काय केलं, मासा। हा काना दिला दोन्ही ठिकाणी। हा त्यानंतर आहे विमान, त्याला बघा। हा आपण काय केलं, वेलांटी जोडली वला, चिमणी। सीला वेलांटी दिली आणि नला पण वेलांटी दिली, चिमणी झाली तयार। रवी, हा वला दुसरी वेलांटी दिली, दीर्घ वेलांटी। फणीस, नला दीर्घ वेलांटी दिली। हा जे लाल अक्षरामध्ये जे दिलेले आहे लाल रंगामध्ये ती स्वरचिन्ह आपण जोडून तो पूर्ण असलेला शब्द आपण पूर्ण केलेला आहे। बघा बाहुली, त्यानंतर झुरळ, लिंबू आणि आहे लसूण। ओके हा चला, हा लक्षात आलं सगळ्यांच्या। ओके आता ना, ओके बघा आता सगळ्यांनी आता आपण स्वरचिन्ह जोडून शब्द कसे पूर्ण करायचे ते पाहिलेले का। कितीतरी असे छोटे छोटे शब्द असतात हा ज्यांना आपण स्वरचिन्ह जोडून वेगवेगळे शब्द तयार करू शकतो, हो की नाही। मग आपण आता असे शब्द बघणार आहोत। बघा बघा मी काही शब्द लिहिते, बघा वर। हा आता जर आपल्याला ह्या वर शब्दामधून वेगवेगळे शब्द तयार करता येतात, आपल्याला फक्त त्यांना काही स्वरचिन्ह जोडता आली की वेगवेगळे वेगवेगळ्या अर्थांचे शब्द तयार होतील। आता वर म्हणजे काय तुम्हाला माहितीये, आपण म्हणतो ना की नाही खाली वर, त्यातला हा वर आहे। हा बरोबर की नाही। मग वरच्या वर मध्ये आपण जर का समजा बघा हा व आहे, त्यातल्या वला जर काना दिला तर होतो वार। वार तुम्हाला माहितीये आज आहे सोमवार, हो की नाही, त्यातला हा वार लक्षात येत। त्यानंतर अजून एक होऊ शकतं, बघा गंमत आहे हा शब्दांची, तीच अक्षर असतात, फक्त आपण काय करायचं असतं विचार करून तिथे स्वरचिन्ह जोडायची आणि वेगवेगळे शब्द तयार करायचे। हा बघा काय झालं, वार। हा
बारा झाला ऐकायचंय मी फक्त काय काय दाखवते ते बघायचंय किती गमतीशीर असतात शब्दांचे खेळ आणि याच ला एक हा ऐकायचंय फक्त पाहायचंय वीर है ना वीर शब्द तयार झाला बघा फक्त व आणि र ही दोन अक्षर आपण घेतलेली पण या दोन अक्षरांना वेगवेगळी स्वरचिन्ह वेगवेगळ्या ठिकाणी जोडून आपण असे अनेक शब्द तयार करू शकतो आहे की नाही गंमत हे आहेत शब्द आणि हे शब्द आहेत हे आपले नेहमी आपल्याला मदत करतात नेहमी आपल्याला सहकार्य करतात वेगवेगळ्या गोष्टी तयार करण्यासाठी गाणी तयार करण्यासाठी यांचा उपयोग होत असतो बघा पढ या पढ पासून आपण फक्त पाहायचंय मी दाखवते बोलायचं नाही फक्त पाहायचं बघा आता मी जर समजा या पला एक काना दिला परत ढ लिहिला त्या ढला परत एक काना दिला झाला पाढा पाढा शब्द झाला बघा सगळ्यांनी ऐकायचंय बाळांनो बघायचंय मी कशा प्रकारे नवीन नवीन शब्द तयार करते तुम्हाला पण मी देणारे शब्द तयार करायला हा तुम्ही सुद्धा विचार करून अशा प्रकारचे शब्द तयार करायचे आहेत कळलं आता बघा पला दिला मात्रा पेड पेढा पेढा कळलं मात्रा दिला काना दिला पेढा तयार झाला हे सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत पण ते अक्षरांमधून कसे तयार करायचे हे आपण लक्षात घ्यायचंय हा बघा आता पुढे बघा अजून बघा चवड म्हणजे काय माहितीये का रे एकावर एक अशी भांड्यांची ठेवलेली असते बघा पहिला हंडा मग त्याच्यावर छोटी कळशी त्याच्यावर अजून छोटी कळशी असं एकावर एक जो मनोरा असतात त्याला म्हणतात चवड आता ही चवड त व आणि ड या शब्दांपासून आपल्याला नवीन शब्द तयार करायचा आणि स्वरचिन्ह जोडायची बघूया ओळखीचा शब्द आहे तो तुमचा बघा स त्याला दिली चिवडा हा चिवडा झाला शब्द तयार ओके हा शब्द तयार झाला बघा म्हणजे असे कितीतरी शब्द आपण आहेत जे आपल्याला घेता येतील लिहिता येतील कळलं या द द ला आपण जर उकार दिला तर आपल्या ओळखीचाच एक शब्द तयार होतो तो म्हणजे दुकान लक्षात येते हा आणि असे खूप सारे शब्द आहेत ज्या अक्षरांना स्वरचिन्ह जोडून आपण नवीन नवीन शब्द तयार करू शकतो आता या शब्दांना आता तर तुमच्याकडे मित्र नाहीयेत हो की नाही तुम्हाला भेटत नाहीत भेटले तरी कुठे फोनवर भेटतात ऑनलाइन क्लास मध्ये तुम्हाला दिसतात हो की नाही मग आपण काय करायचं तर असे वेगवेगळी अक्षर जी तुम्हाला झालेली आहे की नाही आतापर्यंत आपण बरीच अक्षर शिकलोय स्वरचिन्ह शिकलेलो आहे मग ती जी अक्षर आहेत ती अक्षर अशा प्रकारे घ्यायची आणि त्यातून वेगवेगळे कोणते अर्थपूर्ण त्या शब्दाला काहीतरी अर्थ असला पाहिजे तरच तो शब्द होणार फक्त घ्यायचा म्हणून घ्यायचा नाही आता इथे बघा वर ला वार केलं वारा झाला वीर झालं पड प आणि ढ ही दोन अक्षर घेतल्यानंतर पाढा पेढा झाला चवड घेतल्यानंतर चिवडा झाला द का न घेतल्यानंतर तू कान कळ अशा प्रकारे ही हे शब्द अर्थपूर्ण झाले त्याला काहीतरी अर्थ आहे ते कशाच तरी नाव आहे लक्षात येत आहे की नाही हा मग असे अर्थपूर्ण शब्द तयार व्हायला पाहिजे आणि कसे बरे हे मित्र होतात तुमचे
तर पुढे जाऊन तुम्हाला जेव्हा खूप साऱ्या गोष्टी वाचायच्या असतील, गाणी वाटायची असतील, कविता वाचायच्या असतील, त्यावेळेला हे जर शब्द तुम्हाला येत असतील तर तुम्ही सहज वाचू शकता. ओके. आणि अजून एक सांगतील, हा नंतर थोडे तुम्ही मोठे झाला की तुम्हाला स्वतःला गोष्ट लिहायला सांगतील, स्वतःला गाणं लिहायला सांगतील, स्वतःला कविता लिहायला सांगतील. मग त्यावेळेला जर आपल्याला खूप सारे शब्द येत असतील तर आपल्याला सहज गोष्ट लिहिता येईल. येईल की नाही? हा. आणि मग हे सगळे मित्र गोष्ट लिहिताना आपल्या मदतीला येतील. कळलं की नाही? परत तुम्हाला गोष्टी वाचताना कोणतीही अडचण येणार नाही. गोष्ट लिहिताना, गाणी म्हणताना, कविता म्हणताना हे शब्द तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत, मदत करणार आहेत. कळलं? शब्द कसे आपले मित्र होतात, कळलं का? हा. मग यामध्ये काही काही वेळेला तुमच्या मित्रांची पण नावं येतील, जे तुमचे सवंगडी आहेत, जे तुमच्या बरोबर खेळतात आणि सध्या तुम्ही त्यांना भेटत नाही आहात, अशा काही मित्रांची नावं सुद्धा यात येऊ शकतात. मग आपण काय करायचंय? हा, आजचा गृहपाठ मी तुम्हाला सांगते. अशी वेगवेगळी अक्षरं घ्यायची आणि त्या वेगवेगळ्या अक्षरांमधून शब्द बनवायचे, वेगवेगळे अर्थपूर्ण लक्षात ठेवायचे. हा कसा, वर घेतल्यानंतर हे शब्द एवढे तयार झालेले, पड घेतल्यानंतर हे शब्द तयार झाले, तर असे अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. हा. आणि तयार करून झाल्यानंतर तुमच्या आईला किंवा पप्पांना दाखवायचे की बघा बरं हे शब्द बरोबर आहेत का. हा. पाच, कमीत कमी पाच शब्द तुम्ही घ्यायचे असे तयार करायचे. आज आपण पाच ने सुरुवात करूया. हा. ज्यांना स्वरचिन्ह लावलेली नसतील अशी पाच शब्द घ्यायचे आणि त्याच्यापासून नवीन नवीन स्वरचिन्ह लावून नवीन नवीन शब्द तयार करायचे. हा. आणि स्वरचिन्ह कोणती लावायची, तर जी आपल्याला शिकवून झाली. लक्षात आलं, समजलं तुम्हाला? आणि आता आपल्याला या शब्दांना आपलं मित्र बनवायचंय सगळ्यांना. लक्षात आलं अशा प्रकारे करायचं. हा. यामुळे आता तुम्हाला बघा, स्वरचिन्ह जोडलेले सगळे शब्द वाचता यायला लागले, मग लिहिता सुद्धा यायला पाहिजे, त्यासाठी हा सराव करायचा आहे. कळलं? या शब्दांना, स्वरचिन्हांना आपलं मित्र बनवायचंय. लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके. चला मग. हा, धन्यवाद. हा, तुम्ही छान समजून घेतलं आणि अशा प्रकारे आपल्याला नवीन नवीन शब्द बनवत पुढे पुढे जायचं आहे. ओके. धन्यवाद.